हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार, तर सकाळचं माझं उठल्यानंतर रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते, पूर्ण दिवसाचं जेवढं होईल तेवढं. तर आता उठल्यानंतर आधी मी कालच सांगितलं की मॉर्निंग वॉक चालू केला आहे म्हणून. तर जेव्हा आपण उठते तर तेवढंच जस्ट अंगणामध्ये असं मग मी थोडासा वॉक करते, आणि त्याच्यानंतर मग जे काही डेलीचे कामं आहेत तर ते. तर वॉक केल्यानंतर 2 दिवस तर मला खूप छान वाटलं, म्हणजे फ्रेश पण होते, प्लस थोडंसं जे काही माझे प्रॉब्लेम्स होते तेही कमी आलेत, म्हणजे पोटदुखी वगैरे असं किंवा थोडासा कंटाळा वगैरे जास्त यायचा, तर ते सगळं कमी आलं आहे. त्यामुळं मग मी ठरवलं काल केलं वॉक आज पण करायचा, आणि आता शक्यतो कंटिन्यू करायचं हेच रुटीन. तर पुढं काय होतं बघू, पण आज तर मी सेकंड डे पण वॉकला चालू केलं आहे. आणि असंच मग 15-20 मिनटं केलं असेल, 20 मिनटं पण नाही, 15 मिनटं थोडासा वॉक केल्यानंतर मग ब्रश वगैरे केला, आणि जे झाडू वगैरे आहे जे डेलीचं आहे माझं काम, तर तेच थोडंसं करून घेते. तर शक्यतो झाडू मी आंघोळीच्या आधीच मारते, कारण इकडं गावाकडं तर खूप धूळ असते, आणि सगळे म्हणजे जास्त लोक ये जा करत असतात घरात, त्यामुळे जास्त धूळ येते, आणि मला धुळीची ॲलर्जी आहे, त्यामुळे मग मी आंघोळीनंतर झाडू मारत नाही, शक्यतो आधीच मारून टाकते झाडू. त्यामुळे आधी झाडू मारून घेते पूर्ण, आणि नंतर मग आंघोळ करते. आणि कधी आंघोळीच्या आधीच थोडंसं चहाबरोबर काहीतर खाऊन घेते. तर हे तर नेहमीचं रुटीन आहे माझं, तुम्हाला माहीतच असेल, कारण आता ॲसिडिटी पण होते खूप जास्त, झोप पण नाही लागत, तर हे तर रोजच झालं आहे. आणि आता हॉस्पिटलला पण जायचं आहे, तर आज जाते की उद्या जाते तर तेही सांगेन मी तुम्हाला. आणि आज आपले बाप्पा जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी पण काहीतरी स्पेशल करायचा विचार आहे माझा. बघू आता मग होतं आहे का नाही ते, ठरवलं आहे तर सकाळी मी. आणि पूर्ण घरामध्ये ही जी रूम आहे, तर याच रूममध्ये जास्त म्हणजे पसारा पण असतो आणि घाण वगैरे, धूळ वगैरे पण, कारण इथं जास्त सगळे असतात. एकतर याच रूममध्ये मोबाईलला नेटवर्क वगैरे येतो, तर तेही दाखवेन मी नंतर तुम्हाला मोबाईल कसा ठेवते किंवा काय. आणि त्यामुळे व्हिडिओ अपलोड करताना पण खूप उशीर लागतो, कारण कधीकधी 2-3 तास व्हिडिओ अपलोडच होत नाही. तर आता आज मी म्हटलं सकाळीच की माझं आता म्हणजे ठरलेलं तर की काहीतरी प्लॅन करायचं, तर देवबाप्पां गणपती बाप्पांसाठी हे मोदकासाठी तांदळाचं पीठ दळून आणलेलं. आणि आत्तापर्यंत म्हणजे रोज म्हणत होते की बनवायचं पण होतच नव्हतं. शेवटी आता त्याला मग बनवायला घेतलं आहे मी. मम्मी तर शेतात गेली, ही झोपली, तोपर्यंत मग मी पटकन करून करायला घेतले हे. आणि आता दुपारी म्हणजे सकाळचं वगैरे सगळं काम वगैरे झालेले आवरले, आता दुपारी हे बनवते मी. तर जेवढं तांदळाचं पीठ घेतलं तर तेवढंच मोजून मी पाणी घेतलं आहे. पाणी थोडंसं मी एक्स्ट्रा टाकलेलं, कारण मागून नंतर ते पाणी गरम काढायचं, म्हणून हे पाणी पूर्ण उकळून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, आणि नंतर तांदळाचं पीठ मिक्स करायचं. मोदक बनवताना खूप टाईम गेला माझा, त्यामुळं दुपारी घेतले बनवायला म्हणून बरं झालं. अंदाजे 2 वाजता तर मम्मी शाळेतून आलेली, 3 वाजता ती शेतात गेली, 3 पण नाही 2:30 गेली असेल. मग ती गेल्यानंतर मी लगेचच बनवायला घेतलेलं, आणि पूर्ण 5 वाजले मला वाटतं पूर्ण होईपर्यंत, म्हणजे टाईम मिनिट बघितलाच नव्हता, पण खूप उशीर झालेला. तर आता हे सारण जे आहे, तर ते सारण बनवण्यासाठी तर ओलं खोबरं मी आधी कट करून घेते. आणि सारण बनवायसाठी हे ओलं खोबरं किसून घेतलं तरी चालेल, मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि त्या पाण्यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ उकड म्हणजे शिजवून घेणार आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकायचं 1 स्पून, ते मी विसरलेले, मग नंतर मला पण आठवल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टाकलं. आणि आता पाणी पूर्ण उकळलेले, गॅस पूर्ण आधी बारीक करून घेते मी, आणि नंतर हे तांदळाचं पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर सुरुवातीला तर मी वाटीने टाकणार होते, पण नंतर म्हटलं राहू दे, डायरेक्टच टाकायचं. आणि थोडं करत मी पूर्ण असं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि मी पाणी थोडंसं 1-3 स्पून जास्त टाकलेलं की नंतर काढून घ्यायचं म्हणून, पण नंतर जेव्हा काढायचं होतं तेव्हा माझ्या आठवणीतच नाही राहिलं, पण ते पाणी व्यवस्थित परफेक्ट झालं. थोडंसं अजून 1-2 स्पून पाणी असतं तरी छान चाललं असतं. तर असो, ह्याच्यामध्ये मी काहीच यूज नाही केलं आहे, म्हणजे फक्त शिजवताना थोडंसं पाणी, उकळताना थोडं तूप टाकलेलं तेवढंच, नंतर मी पाण्याचा यूजच नाही केला आहे. दाखवते तुम्हाला, आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, आणि आता हे तसंच झाकून 10-15 मिनटं ठेवलं पीठ मी. नंतर आता तोपर्यंत सारणाची तयारी करते, तोपर्यंत ते पीठ जे आहे ते व्यवस्थित आत असं शिजून जाईल जेवढं होईल तेवढं शक्य.
तर आता खोबरं बारीक करून घेते, गुळ तर किसून घेणार आहे. आणि ओलं खोबरं थोडं होतं मग एवढं तर पुरणार नाही म्हणून मग मी काय केलं, थोडंसं ओलं खोबरं आणि थोडंसं सुकं खोबरं असं मिक्स करून त्याचं सारण बनवलं. तर आता आधी मिक्सरला वाटून घेतलं खोबरं आणि नंतर जे सुकं खोबरं होतं तर तेही एकत्र करून ठेवलं. आणि असं हे सगळं कढईमध्ये आपल्याला बनवायचं आहे. तर आधी सगळ्यात तर गूळ खेचून घेतला. गूळ अंदाजेच घालायचा असतो आपल्याला, जर तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे जसं तुम्हाला गोड हवं आहे तेवढा तुम्ही गूळ घालू शकता. तर मी अंदाजेच गूळ घेतला इथं, किंवा प्रमाणानेही घालू शकता, पण मी तर अंदाजेच घेतला गूळ. आता गूळ खेचून घेते आधी व्यवस्थित आणि आता आपण सारण बनवायचं. तर हे म्हणजे गणपती बाप्पांसाठी मोदक मी याच्यावेळी 1 ते 2 आधी बनवलेले आहेत, पण त्यावेळी माझे असे एवढे छान आले नव्हते. म्हणजे थोडेसे बनवताना जे असे चिरले जायचे जी आपण पारी बनवत होती, पण यावेळी बिलकुल चिरले नाही, खूप छान मोदक आले तुम्हाला बघायला समजलंच. आणि त्यामुळं मी पण खूप खुश होते, एवढी मेहनत केल्यासारखे मोदक तरी छान झाले. त्यामुळं तर आता पूर्ण गूळ किसून घेते. आणि गूळ किसून घेतल्यानंतर कढईमध्ये डायरेक्ट गूळ टाकला मी, आणि गुळामध्ये जे आपलं खोबरं आहे किसलेलं तर ते थोडंसं ओलं खोबरं होतं ते मिक्सरला बारीक केलेलं सुकं होतं तर तेही त्याच्यामध्ये घालून पूर्ण असं व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आणि त्याच्यामध्येच ड्रायफ्रूट्स टाकले. तर आता हे सारण माझं रेडी आहे, त्याचा व्हिडिओ मी नाही बनवला कारण खूप वेळ होत होता त्यामुळं. आणि आता जे पीठ आपलं मगाशी ठेवलेलं तर त्याला ऑलरेडी 10-15 मिनटं झालेत. आणि आता विही पण उठले तर त्यामुळं माझे आता कामं कशी होतील काय माहीत नाही, पण पटकन आता मला आवरावं लागेल. आणि हे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथं माझ्याकडे स्मॅशर अवेलेबल नव्हता म्हणून मग मी तांब्याचा यूज केला आहे. आणि तांब्याने असं पूर्ण जेवढं होईल तेवढं एकजीव करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्याच्यात आता गाठी वगैरे पूर्ण काढून व्यवस्थित पीठ असं छानसं मळून घेतलं आहे. गरम होतं तोपर्यंतच ते पीठ मळायला घेतलं मी. आणि अजूनही कोमट आहे पीठ व्यवस्थित. आणि याला कसल्याही प्रकारचा पाण्याचा पिठाचा तुपाचा कुठलाच नाही हात लावलं आहे. व्यवस्थित जसं पीठ होतं तसंच पूर्ण मळून घेतलं आहे. पण पीठ मळायला म्हणजे 8-10 मिनटं गेले. आणि आता मला उभं राहून येत नाही आहे तुम्हाला माहीतच आहे. तर मी थोडंसं बाहेर घेऊन असं कशाची तरी साह्याने असं टेकवली परत, म्हणजे त्याला व्यवस्थित हालणार नाही अशा ठिकाणी. आणि मग बाहेर जाऊन मी पीठ मळलं. त्यामुळं व्यवस्थित पीठ मळणं ह्याच्यामध्ये हीच खूप मोठी प्रोसेस आहे. पीठ व्यवस्थित छान मळलं आपलं की मग मोदक खूप छान येतात. तर हा बघा पहिला मोदक. फक्त आता त्याच्या पाकळ्या मला व्यवस्थित एवढ्या पाडायला नाही जमल्या कारण खूप स्लो बनवत होते मी, बिलकुल प्रॅक्टिसच नव्हती त्यामुळं. तर पहिले 21 मोदक मी आधी असे बनवून घेतले आधी आणि त्याच्यानंतर फळं वगैरे बनवले. तर आता संध्याकाळी तोपर्यंत मोदक वगैरे शिजत होते तोपर्यंत मी बाकीची पण कामं करून घेते. कारण आता ऑलरेडी अंधार पडलेला आणि आज 6 वाजताच पूर्ण अंधार पडलेला. तर मला वाटलं खूप लेट झाला आहे, मम्मी पण अजून आली नव्हती शेतातून. तर तोपर्यंत झाडू वगैरे म्हणून मी आधी मारून घेतला, कपडे आतमध्ये आणून या चेअरमध्ये ठेवलेले. तर ते कपडे पण लावायचे होते. तर आधी म्हटलं झाडू मारून घ्यायचं नंतर कपडे लावायचे. तर तोपर्यंत इकडं बारीक गॅस करून ठेवलेलं आतमध्ये आणि मोदक आतमध्येच होते गॅसवरती शिजत होते. ते मोदक नंतर काढल्यानंतर हे जे 5 ते 6 मोदक आणि याला मुटके किंवा फळे म्हणतात, तर हे कोकणात जास्त बनवले जातात आणि तेही खूप छान बनतात. तर तेही खूप छान झालेले. मग नंतर मी ते बनवले. आणि ही भाजी आई बनवणार आहे आज, भोपळ्याच्या पानाची आणि शेपूची. तर मी तुम्हाला पुण्यात म्हणजे ही शीट दाखवायची होती मला पण विसरून गेलं. तर ही जी बेबीची शीट असते आपल्या वॉटरप्रूफ शीट असते, तर ती ही मी मिशोवरून ऑर्डर केलेली आणि ही 300 रुपयाला भेटली ब्ल्यू कलरची मला. आणि रेड कलरची होती तिच्या पप्पाने शॉपमधून जाऊन आणलेली तर ती 500 रुपयाला होती. तर दोन्हीमध्ये डिफरन्स थोडासा क्वालिटीचा आहे, पण एवढीही खराब नाही आहे. म्हणजे थोडासाच डिफरन्स आहे, मला खूप छान वाटली ती. कारण ॲज टू प्राईज म्हणजे 300 रुपयाला फक्त शीट आणि ही 500च्यावरतीच काहीतरी दिलेली आहे त्यांनी. तर खूप छान होती. तर आधी विही नंतर सुकरते, त्यामुळं मग मी आधीच बेड आवरतानाच असं आवरून घेते की काही गादी खराब नको व्हायला. त्यामुळं तर हे पण तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर ते झालं. मग संध्याकाळी जी भांडी पडलेली होते जास्त, जे दिवसभर काम म्हणजे मोदक वगैरे बनवलेले चहाची, तर ती थोडीशी धुवून ठेवलेली. तर तेच मी आवरते भांडी आता. आणि त्याच्यानंतर मग जे कपडे काढून ठेवलेले तर ते आता कपडे मी पूर्ण लावून घेते जे आता जागेवरती. आणि मम्मी पण आली शेतातून. ओ गं,
आणि तिचं गोठ्यातलं पण काम झालं आहे, म्हणजे जनावरांचं दूध वगैरे काढून पण झालं आहे. मग आता तर ती स्वयंपाक करेल. मला तर खूप कंटाळा आलेला. खरं तर मला आज करायचं होतं पण माझी कपॅसिटीच नव्हती, म्हणजे थोडा कंटाळा आलेला. त्यामुळे मग मम्मीनंच पूर्ण स्वयंपाक केला. मग मी थोडंसं जेवढं होईल तेवढं बाकीचं काम केलं आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला. आणि आज बाप्पांची लास्ट आरती, आज अनंत चतुर्थी आहे. काही जण आज घालवतात बाप्पांना, काही जण उद्या. तर मग शेवटी बाप्पांना नैवेद्य द्यायचा होता तर तो दिला. आणि हे आहे रात्रीचं जेवण. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा. नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओच्या खालीच जे रेड कलरचं बटन असतं सबस्क्राईब म्हणून, तर ते दाबून नक्की सबस्क्राईब